रत्नागिरी नियोजन मंडळ आणि शिक्षण विभाग आणि आमदार निधी याचा एक नवीन प्रयोग सर्व रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व माध्यमिक शाळांना लक्षात येतोय। महाविकास आघाडीचं सरकार कशा पद्धतीने काम करत होतं याचं उदाहरण प्रत्येकापर्यंत आलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक योजनांना स्थगिती दिली, तीही योग्यच आहे, कारण इतक्या बोगस काही योजना तयार करून सर्वांना दिल्या गेल्या होत्या आणि त्याच्यातनं कोणाचं हित साधलं जात होतं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिक्षण विभागामध्ये सर्व माध्यमिक शाळांना 243 माध्यमिक शाळांना साहित्य दिलं गेलं। हे साहित्याची किंमत काय आहे माहिती नाही, पण जी काही शाळांना किती दिले गेले पैसे याचा हिशोब लावताना 25 ते 30 हजाराचं साहित्य शाळांना दिलं जाणार का त्याच्याहून अधिक 50 हजाराचं साहित्य दिलं जाणार असं सांगितलं गेलं आणि 243 शाळांच्या प्रतिनिधीला हे साहित्य घेऊन जाण्याकरता सावर्ड या ठिकाणी सर्वांना बोलवलं गेलं। साधारणतः साहित्य आपल्याकडे भरपूर असेल या हिशोबाने अनेक या 243 शाळांपैकी जवळजवळ 200 शाळांमधले शिक्षक आपली स्वतःची चारचाकी गाडी, कारण पाऊस होता, साहित्य भिजू नये याकरता घेऊन आले आणि त्या साहित्याचा जर आपण एकूण गणित बघितलं आणि त्याची किंमत बघितली तर आता मोठा प्रश्न सर्वांच्या समोर आहे की ह्या सर्व साहित्याची नोंद शाळेच्या डेड स्टॉक रजिस्टरला काहीतरी रजिस्टर पृष्ठ क्रमांक अमुक याच्यावरती करावी लागणार आहे, पण ती नोंद करत असताना ही नोंद नेमकी किती पैशाची करायची हा एक प्रश्न सर्वांच्या समोर आहे। हे या बाजूला आपण जे साहित्य बघताय हे साहित्य साधारणतः चिपळूण, लांजा, मंडणगड या तालुक्यातल्या माध्यमिक शाळांकरता दिलंय। हे साहित्य फिजिक्स किट म्हणून हे साहित्य दिलं जाणार आहे। डिसेक्शन ज्या काही बॉक्सेस आहेत याच्या किंमत किती करावी आणि ते रजिस्टर स्टॉकला किती दिवस ठेवावं हा प्रश्नचिन्ह आणि काय किमतीचं लिहावं। तसं इकडच्या बाजूला आपण जर बघितलं तर हे गुहागर, दापोली, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यामध्ये दिलं गेलेलं साहित्य आहे। या साहित्याची ही एकूण 5-6 विषय आहेत, यांची किंमत किती हा प्रश्न आता सर्वांच्या समोर उभा राहिला की किती किमतीचं साहित्य आमच्या शाळेमध्ये आलं याची नोंद आम्ही डेड स्टॉक रजिस्टरला करायची। यामध्ये नेमका कोण आहे, नगर इंडस्ट्रीजनं या इथे सप्लाय केला, यातला कोकणातला हे पुरवठा करणारा एकही रेट कॉन्ट्रॅक्ट धारक नव्हता का, नगरवरनं इथे सप्लाय करणारी इंडस्ट्रीज निर्माण होते आणि नेमकं हे किती पैशाचं साहित्य हे रेट कॉन्ट्रॅक्टवरती खरेदी केलं याची किंमत काय याबाबत सखोल चौकशी करण्याची गरज आहे। आता तर हे महाविकास आघाडीच्या कामकाजातल्या केलेलं काम आहे, कारण हे 2021-22 निधी जो नियोजन विभागाचा आहे ते वापरून खर्च झालेला आहे, याची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करावी अशी विनंती माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आता केली जाणार आहे।